कायनिक थिअरी ऑफ गॅसेस काय काय पॉइंट बघितले? गैसेस गॅसेस कंसिस्ट ऑफ टाइनी पार्टिकल्स. यस, टाइनी पार्टिकल्स, करेक्ट. नेक्स्ट, द एक्चुअल वॉल्यूम ऑफ गैस गैस पर पार्टिकल्स इज नेगेटिव. एक्चुअल एक्चुअल वॉल्यूम ऑफ गैस पार्टिकल्स इज नेगेटिव. यस, नेग्लिजिबल, करेक्ट. नेक्स्ट, दैट्स व्हाई द गैसेस द अट्रैक्टिव फोर्सेस बिटवीन गैस इज मॉलिक्यूल्स आर नेगेटिव. अट्रैक्टिव फोर्सेस आर नेग्लिजिबल. बेसिकली देर आर नो अट्रैक्टिव फोर्सेस असंच म्हणत होतो आपण, राईट. कॅमेरा ऑन करतो जरा, म्हणजे माझा फेस दिसेल तुम्हाला. थोड्या थोडीशी एनर्जी आली तर येईल. आपण आज इंटिग्रेटेडच्या स्टुडंट्सना बोलवलं होतं, तुम्हाला पण ह्या वीकमध्ये वगैरे कधीतरी प्लॅन करूया थोडाफार. लाईव्ह काय घेतलेलं, वायवा घेतलं, काय घेतलं? काइंड ऑफ वायवा होती, नॉट एक्झॅक्टली वायवा, हा म्हणजे वायवाच होती. येस, आता मी दिसतोय का? येस, मी दिसत असेल. ठीक आहे, असं झालं. या, ग्रेट. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट पॉइंट सांगितला कोणते? टायनी पार्टिकल्स असतात. व्हेरी गुड, आय गेस ईशानने सांगितलं टायनी पार्टिकल्स. देन सेकंड पॉइंट सांगितला की दे हॅव निग्लिजिबल negligible volume. Then third point sangitla, no attractive forces. Yes, correct. What else? They are in constant random motion. Constant random motion, correct. Next, pressure of gases because of collision of gas particles. Yes, there is generation of pressure because of these collisions with the walls of container, correct? What else? Live on, live on. Collisions of gas molecules are perfectly elastic. Very good, perfectly elastic collisions. Yes, and one more point. Saat hote na? अजून एक पॉइंट आहे आय गेस. सो डिफरंट मॉलिक्युल मूव्ह विथ डिफरंट वेलॉसिटीज, हा सेपरेट होता का? येस आय गेस. नाही रे, लास्ट पॉइंट काहीतरी वेगळा आहे. वेलॉसिटीज आता आय गेस रँडम मोशनच्या अंडरच येत होता की वेलॉसिटीज डिफरंट असतात वेगळे वाटत. हा हा, कोणतरी म्हणतोय. येस, ऍव्हरेज proportional to T. Very good. So these are the 7 points of kinetic theory. बघा, हे प्रत्येकाला माहित असले पाहिजेत. काय असा काय म्हणतो आपण, थेरी एक्झामचा फेवरेट क्वेश्चन आहे. गिव्ह द अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी. काय उपयोग तर काही नाहीये त्याचा, पण स्टील द्यायचे आहे. ओके, सो नाऊ वी विल टॉक अबाउट रिअल गॅसेस. आतापर्यंत आयडियल गॅस बघितलं की जे आयडियल आहे. व्हॉट इज आयडियल? और आयडियली कसं असलं पाहिजे, दॅट वी नो. ठीक आहे, तो आयडियल गॅस झाला. की आयडियल गॅस काय करतो, आपला आयडियल गॅस लॉ फॉलो करतो, विच इज पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. बट रिअलमध्ये दॅट इज नॉट द केस. रिअलमध्ये हे असं होणार नाहीये. रिअल गॅसेस काहीतरी वेगळेच वर्क करतात. त्यांचे काहीतरी वेगळेच फिनॉमिनॉन एक्झिस्ट करतात. फिनॉमिनॉन म्हणण्यापेक्षा दे डोंट फॉलो सच रूल्स. ओके, फॉर एक्झाम्पल आपला ग्राफ आहे पी व्ही वर्सेस पीचा. त्याला पटकन आन्सर करा माझ्या चॅट बॉक्समध्ये, काय ग्राफ असेल, त्याचं नेचर काय असतं, पी व्ही वर्सेस पी. वायवाला काय केलं होतं? वायवामध्ये काही नाही, वन टू वन इंटरॅक्शन घ्यायचं फक्त. आणि काय करतायत, कसे करतायत ते बघायचं. काही काही महान होते आपल्याकडे, ज्यांनी गेले 2 आठवड्यामध्ये एक एक पेज पण लिहिलं नाहीये, अशी पण मुलं होती.
आहेत खूप महान महान लोक. येस वी हॅव अंजल रुचिता. येस अपूर्वा करेक्ट. योशिता ठीक आहे. रुचिता करेक्ट. प्रीतम येस. प्रीतम स्ट्रेट लाईन तो म्हणतोय. दोन स्ट्रेट लाईन बघा अशी पण. ही पण स्ट्रेट लाईन आहे. ही पण स्ट्रेट लाईन आहे. ही पण स्ट्रेट लाईन आहे. सो कशी स्ट्रेट लाईन? पॉझिटिव्ह स्ट्रेट लाईन. पॉझिटिव्ह स्ट्रेट लाईन. ओके बघा रे आपला रूल काय सांगतो. व्हॉट इज बॉयल्स लॉ? बॉयल्स लॉ काय सांगतो? बॉयल्स लॉ टेल्स मी इज व्हॉट? बोला बोला बोला. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम व्हिच मीन्स पीवी इज कॉन्स्टंट. पीवी इज कॉन्स्टंट. सो एट एनी व्हॅल्यू ऑफ पी अवर पीवी व्हॅल्यू शुड रिमेन दिस. नाव दिस इज माय आयडियल कंडिशन. ओके दिस इज माय आयडियल कंडिशन. बट इन रियालिटी जेव्हा आपण रिअल गॅसेसला सेम गोष्ट अप्लाय केली. फॉर रिअल गॅसेस कोणता रिअल गॅस माहिती आहे? हायड्रोजन माहिती आहे. हायड्रोजन इज माय रिअल गॅस. सो व्हेन आय टूक अ हायड्रोजन गॅस, ठीक आहे, एका कंटेनरमध्ये हायड्रोजन गॅस घेतला. ओके आणि मी त्याच्यावर प्रेशर अप्लाय करायला चालू केलं. सो विथ दॅट प्रेशर आय टूक अ व्हॅल्यू ऑफ प्रेशर इन टू व्हॉल्यूम. पी व्ही व्हॅल्यू जेव्हा घेतली तेव्हा व्हॉट आय ऑब्झर्व दॅट विथ इन्क्रीज इन प्रेशर दिस पी व्ही व्हॅल्यू विथ इन्क्रीज इन प्रेशर दिस पी व्ही व्हॅल्यू इज इन्क्रीजिंग. पी व्ही व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज होते. सम ऑफ द केस, काही केस अशा होत्या, फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक सी ओ टू ऑर एन एस थ्री, ठीक आहे. अजून ह्याच्यामध्ये घेतलं एक्झाम्पल एच टू आहे. देन वी कॅन हॅव एक्झाम्पल ऑफ एच ई हेलियम. हेलियमला पण ऑब्झर्व काय केलं तर त्याचा तर इन्क्रीज अजूनच जास्त आहे. ओके ह्याच्यापेक्षा जास्त आहे. जेव्हा मी सी ओ टू गॅस घेतला एका कंटेनरमध्ये, सी ओ टू गॅस घेतला त्याच्यावर जेव्हा मी प्रेशर अप्लाय चालू केलं, वेन आय अप्लाय द प्रेशर अँड देन आय टू प्रेशर व्हॉल्यूम का व्हॅल्यू, व्हॉट आय फाउंड दॅट प्रेशर व्हॅल्यू पी व्ही व्हॅल्यू स्टार्टेड टू डिक्रीज. First it decreased, 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 it reached the minimum and then it started to increase again. So that I found in my CO2 gas. Same something like that I found in NH3 gas. Now these are the some real gases. Yes or no? These are some real gas. Now tithe apan kay observe karto that this PV is equal to NRT. PV is equal to NRT. Is not going to work. And PV is not equal to NRT. Right, okay, that's what I found in real gases. So now question is why this ka he asa ka hote ka baba pv ideal je gas follow karto tasa ka nahi exist karat. Why in real gases je ki actual madhe exist karat nature madhe tyancha madhe he asa ka hote, why we observe such kind of deviation? Yes, anyone ka yete bade deviation? Why so? Why there is a deviation? Yes. No, I expect answer from your side. Okay. So I'm going to wait for your answers. On mic is fine or directly is fine. Now, why Sati? You have change in pressure. Then what? Change in pressure. So what we expect that with increase in pressure, volume will decrease. And because of that, that PV value will remain same. PV value kya hona rahe? The same rahe rahe. But the observe nahi hote. प्रेशर इंक्रीज करतोय तर पीव्ही व्हॅल्यू पण चेंज होते. इंक्रीज होते, डिक्रीज होते, काही होते, जे काही होते. सो व्हाय इज सो? ओके नाउ फॉर एज अ हिंट यू कॅन रेफर दिस पॉइंट्स. यू कॅन रेफर दिस पॉइंट्स. नाउ दीज आर युअर हिंट्स. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. क्वेश्चन इज द आयडियल बिहेवियर, व्हॉट वी एक्सपेक्ट इन आयडियल गॅसेस इज दिस. की बाबा पी व्ही अगेन्स्ट पी जर मी ड्रॉ करतोय तर दॅट लाईन शुड बी पॅरल टू एक्स ऍक्सिस, राईट. माझा एक्स ऍक्सिस आहे त्याला पॅरल आली पाहिजे. बट इन रियालिटी व्हॉट आय सी ऑर व्हॉट आय ऑब्झर्व इज ही जी काही लाईन्स येत आहेत, ह्या ज्या लाईन्स येत आहेत दोज आर नॉट पॅरल टू एक्स ऍक्सिस, बट सम ऑफ देम आर इन्क्रीजिंग इन्क्रीजिंग अँड इन्क्रीजिंग. सम ऑफ देम स्टार्ट टू डिक्रीज अँड देन इन्क्रीज. सो पी व्ही व्हॅल्यू इज नॉट कॉन्स्टंट.
we are giving temperature constant. Okay, so temperature constant hai utto hai apan. So no worries about that. Temperature will remain constant. Now why? Yes, I gave you hint wala part. Hint wala part is this. Yahan pe hai hint wala part. Okay, so just focus on that and answer. Yes, anyone? No gravitational influence, nothing like that. Gravitational influence असेल तो ideal gas वर पण होईल. बघा आता मी तुम्हाला हिंट पण सांगितले. Just think about that and try to answer. Why बाबा का हे deviation होतंय? काय म्हणला? हिंट बघा हिंट इथे आहे. ओके, आय एम एक्सपेक्टिंग युअर आन्सर्स ऑन माइक मोर दॅन ऑन चॅट बॉक्स. बिकॉज त्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही असं स्पेसिफाय दोन शब्द टाकता, मग त्याच्यावर मला रिलेशन द्यावे लागतात. तुम्ही डिरेक्टली मला जर एक्सप्लेन करून सांगितलं, लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. मराठी हिंदी इंग्लिश तीन म्हणजे बॅरियर आहेच, आफ्टर थ्री लँग्वेज नाही चालणार. बट थ्री लँग्वेज मध्ये तुम्ही कसंही, आय एम एक्सपेक्टिंग यू टू आन्सर ऑन माइक की सर असं असं आहे, त्यामुळे मग डेव्हिएशन होत और जे काही असेल. Yes, anyone? In so molecules किंवा atoms मध्ये चेंज असेल त्यांच्या volume मध्ये. Volume मध्ये? Volume मध्ये चेंज असेल atom किंवा molecules मध्ये चेंज होत असेल म्हणून. Atoms or molecules मध्ये चेंज होत असेल. Volume मध्ये काय चेंज होणार आहे? What will be change in volume? आपण तर हा तर लॉ बघितलाय की नाही रे, one mole of entity or of any gas will have fixed volume. सर मी सगळे ऍटम चेंज झाले तरी व्हॉल्यूम शुड रिमेन सेम. योशिदा द क्वेश्चन इज व्हाय. ओके फाईन, बिकॉज रियल गॅस डू नॉट फॉलो आयडियल गॅस. येस ऑल राईट, येस दॅट वी आर सेइंग दॅट की रियल गॅसेस वोंट फॉलो आयडियल गॅस लॉ. बट देन व्हाय, व्हाय दिस, का असं का होणार आहे, दॅट इज द क्वेश्चन. सो द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर नॉट नेग्लिजिबल. Intermolecular forces are not negligible. Okay, fine, you are correct. But then what? Intermolecular forces are not negligible. Okay, then what? So काय होणार आहे, त्याने काय होणार आहे. बघ मी तुला म्हणतो यू आर करेक्ट, बट देन आय नीड एक्सप्लेनेशन फॉर दॅट. करा करा थोडासा विचार करा, डोक्याला थोडासा स्ट्रेस द्या अँड जस्ट ट्राय टू थिंक. बाबा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेशर कमी होईल ना. प्रेशर कमी होईल. ओके, प्रेशर कमी होईल. देन मग व्हॉल्यूम चेंज होईल ना. प्रेशर कमी होईल मग व्हॉल्यूम चेंज होईल. नो नाही, ऍक्च्युली येस करेक्ट, ईशाने करेक्ट सांगितले. बट आय एम एक्सपेक्टिंग हिस ॲज अ वन टू वन इंटरॅक्शन, मोड ऑफ इंटरॅक्शन. प्रेशर बद्दल येस देर इज सम लॉजिक बिहाइंड दॅट. देन वॉट, थोडस त्याला अजून थोडस एक्सप्लेनेशन पाहिजे. बघा आपण असं एक इमॅजिन करा, यू हॅव अ कंटेनर. ठीक आहे, यू हॅव दिस कंटेनर. Now what will be volume of that gas? Volume of gas container ka volume, right? Volume of gas is container ka volume. Now you have some particle here, gas particle here. Now what is the space available for him? Bada ha asa particle hai. So if I ask you what is the space available for him, the whole container, volume of container, right? That's complete volume of container. Now this is my V ideal. Your volume of container, gas occupies the volume of gas, that is the volume. But in real case, now here what we are saying, that they have negligible volume, that we neglect their volume. Je kai gas cha volume asnar aapan neglect karto ani mag
what we consider that whatever is the volume is volume of only container. Okay, so ideally expected काय आहे हा जो molecule आहे माझ्याकडे हा मूव करणार आहे randomly कुठेतरी असा असा मूव करणार आहे. सो हा जे मुवमेंट आहे ह्याच्यासाठी मुवमेंट साठी अवेलेबल एरिया काय आहे? अवेलेबल एरिया तर काय आहे? हा कंटेनरचा व्हॉल्यूम. यस ऑर नो? राईट, कंटेनरचा व्हॉल्यूम. येस, कंटेनरचा व्हॉल्यूम तर अवेलेबल एरिया असणार आहे. ठीक आहे. नाव द क्वेश्चन इज, सिन्स ऍक्च्युअल मध्ये रिअल गॅसेस जेव्हा वर्क करणार आहेत तर रिअल गॅसेस हॅव सम व्हॉल्यूम. Have some volume. Now that might not be the huge volume, but they will have some volume, right? They will have some volume, but obvious asnar ahe the volume is nasel, but that is not a matter first of all. Yes or no? Matter ka asto? Matter is something having mass, something having volume, right? So there's je kai gases asnar ahe tanna volume asnar ahe. Now apla jo particle ahe ha somewhere here, what we are expecting, the telaji movement karnyasathi space ahe, that is what, that is a volume of this container. Yes or no? But actual madhe tasa ahe ka re? Ta actual madhe tasa nahi ahe. Ta tela ki kevdi jaga asnar ahe ka tyachyakade? Ta nasnar ahe. Tyachyakade tyachyapeksha thodi far kami jaga asnar ahe. Tumhi mhanala sir ka asa ka mhantay? Karan are tyatla kahi part jar apan bakicha gas molecule la ekatra kela, theek ahe, gas molecule la ase ekatra kela, ekatra kela bakiche sage, so what we will observe is they are occupying some space. Yes or no? They will occupy some space. Kartil ki nahi karnar? Karnar sir. Karnar. And because of that whatever we real we are saying, we real or je actual madhe jachyakade, we real is what, je actual madhe jachyakade volume asnar ahe, will that be the volume of container asel ka? No sir. No, but that will be लेस दॅन दॅट, काहीतरी कमी असेल त्याच्यापेक्षा. आणि ते किती कमी असेल? दॅट विल बी व्ही आयडियल. व्ही आयडियल इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ दॅट कंटेनर, कंटेनर का व्हॉल्यूम मायनस दॅट व्हॉल्यूम, धिस व्हॉल्यूम पर्टिक्युलर. येस ऑर नो? जे की ते गॅस ऑक्युपाय करणार आहे, दो इट इज स्मॉल बट स्टील दे आर गोइंग टू ऑक्युपाय सम व्हॉल्यूम, राईट? अँड ज्याला आपण काय म्हणतो, वी विल कॉल इट एज अ एन बी. म्हणजे जे व्हॉल्यूम बनणार आहे आपल्याकडे ते किती असणार आहे? तर ऍक्च्युअल मध्ये ज्याच्याकडे जे काय व्हॉल्यूम आहे ते किती असणार आहे? दॅट विल बी व्ही आयडियल मायनस एनबी. एनबी काय? एनबी, एन इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स. एन इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स अँड बी इज अँड कॉन्स्टंट. तो प्रत्येक गॅससाठी वेगळा असतो, जो ऑलरेडी स्टडी केला आहे. आपला वँडर बाबा आहे, वँडर वॉल्स बाबा आहे. त्या वँडर वॉल्स बाबा, अरे माझ्या मागे गेलं का रे? दिसते का आता? हा जो वँडर वॉल्स बाबा आहे, त्या वँडर वॉल्स बाबाने हे स्टडी केलंय अँड देन ही हॅज गिव्हन दिस कॉन्स्टंट का व्हॅल्यू. ती प्रत्येक गॅस साठी वेगळी असणार आहे, सिन्स गॅस चेंज होणार आहे, त्याचे मॉलिक्युल्स चेंज होणार आहे, त्याच्या मॉलिक्युल्सची साईज चेंज होणार आहे, बिकॉज ऑफ दॅट ते ऑक्युपाय करणारे जे व्हॉल्यूम आहे ते पण चेंज होणार आहे. सो इन रियालिटी आवर इच मॉलिक्युल वोंट हॅव टोटल व्हॉल्यूम, बट इट विल हॅव सम आयडियल मायनस द व्हॉल्यूम ऑफ दॅट gases. Now if I ask you for V ideal, then V ideal becomes here, V ideal will become V plus NV. Yes or no? Yes. Samajhte ka ki V real ka asnar, actual volume will be less than the ideal volume. Je ka ideally expected ahe tyacha peksha less asnar ahe. Ka? Karan our gases won't have negligible volume. हे जे निग्लिजिबल व्हॉल्यूम आहे दॅट इज अ मिथ. ऍक्च्युअल मध्ये आपले गॅसेस जे असतात ते निग्लिजिबल व्हॉल्यूम नाही शो करत, दे विल शो सम व्हॉल्यूम. काहीतरी असणार आहे, किती आहे डझंट मॅटर, बट काहीतरी असणार आहे जे व्हॅलिड आहे. निग्लिजिबल इज समथिंग ज्याला आपण निग्लेक्ट करू शकतो, बट ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. दे विल शो सम व्हॅलिड व्हॉल्यूम, काहीतरी व्हॅलिड व्हॅल्यू असणार आहे व्हॉल्यूमची. ओके फाईन, दॅट इज अबाउट द व्हॉल्यूम का सिनेरिओ. ठीक आहे, तो निग्लिजिबल व्हॉल्यूम नाही आहे, त्यामुळे ऍक्च्युअल मध्ये जे व्हॉल्यूम असणार आहे दॅट विल बी समथिंग डिफरंट दॅन द व्हॉल्यूम वी आर एक्सपेक्टिंग. अँड नाऊ द सेकंड पॉइंट, नो अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. आता ह्याच्यावर बेस काय सांगू शकतो? व्हॉट कॅन यू से ऑन धिस पॉइंट? फर्स्ट पॉइंट झाला, आता काय ह्याच्या पुढे काय? प्रत्येक गॅस साठी वेगळं आहे तर कन्फ्युजन होणार ना.
नाही कन्फ्युजन काही नाही होणार, कारण तुला जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर तुला काय करायचं असेल, यू विल जस्ट हॅव टू डू ऑल दिस कॅल्क्युलेशन. सो इन दॅट केस यू विल गेट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ए आता एक आहे, अजून एक कॉन्स्टंट, सो देर आर टू कॉन्स्टंट अँड दे आर लाईक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ पर्टिक्युलर गॅस. ठीक आहे, आता हे कुठून आल्या, कुठून व्हॅल्यू काढल्या गेल्या, तर आपल्या सायंटिस्टने ऑलरेडी ते वर्कआउट करून ठेवलंय. दे डीड ऑल दॅट स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन की बाबा पी व्ही वर्सेस जे काही ग्राफ मी ड्रॉ करतोय, इन दॅट केस हा जो चेंज होतोय तो कॉन्स्टंट अप्लाय केल्यानंतर, कॉन्स्टंट अप्लाय केल्यानंतर हा जो असा जाणारा ग्राफ आहे त्याला कन्वर्ट त्यांनी अशा ग्राफमध्ये केलाय. हे जे कन्वर्जन असणार आहे ते कन्वर्जन करण्यासाठीचे ते व्हॅल्यूज आहेत, आणि ह्याच्यासाठी ते स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन लागतं की प्रत्येक पॉईंटची जी व्हॅल्यू आहे त्यानुसार जे काही चेंज होणार आहेत ते, तर ते त्यांनी अप्लाय करून ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत टू गेट धिस आयडियली बिहेव करण्यासाठीच्या गोष्टी. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, आपल्याकडे ऑलरेडी ए आणि बी च्या व्हॅल्यू आहे. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तेव्हा पण यू विल गेट ए अँड बी का व्हॅल्यू. ओनली थिंग यू मस्ट नो इज द व्हॅल्यू टोटल इक्वेशन फॉर्म्युला, दॅट यू मस्ट नो. ओके चला आता सेकंड सेकंड पॉइंट बद्दल काय सांगाल. येस एनी वन. व्हॉल्यूम कमी झालं तर प्रेशर वाढेल असं नाही, प्रेशर कमी होईल ना. नाही नाही तो लॉ लॉ मध्ये नका जाऊ आता, आता याच्याबद्दल बोला की नो अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. व्हॉट आय विल से ऍज अ पी आय डी एल अँड पी डी एल, आयडियली एक्सपेक्टेड काहीतरी प्रेशर आहे, इन रियालिटी दॅट इज समथिंग एल्स. नाउ व्हाय दॅट समथिंग एल्स, कुठून का आलं ते समथिंग एल्स, दॅट यू हॅव टू आन्सर. सर कॅन आय? येस सर. आयडियली त्यांनी एक्सपेक्ट केलं होतं की म्हणजे त्यांनी अज्युम केलं होतं की अट्रॅक्टिव्ह फोर्सेस म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नेग्लिजेबल असतील, पण रिअल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस थोडेफार असतील, म्हणजे कमी असतील पण असतील. जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस थोडेफार असतील तर म्हणजे त्याला मुवमेंटला जी ईज होत होती, जे फटाफट होत होती, ती कमी होतील, म्हणजे त्याच्याने कायनेटिक एनर्जी कमी होईल आणि मग कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर पण कमी होईल आणि टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, म्हणून प्रेशर पण कमी होईल, म्हणजे रिअल मध्ये आयडियल पेक्षा कमी प्रेशर असेल. राईट राईट, बऱ्याच प्रमाणात छान आन्सर केलंय की बाबा काय होणार आहे, तर आपले जे मॉलिक्युल्स आहेत एक्सपेक्टेड काय आहे, व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग दॅट माय कंटेनर विल हॅव सम मॉलिक्युल्स, ते मॉलिक्युल्स जे काही आहेत ते डोंट इंटरॅक्ट विथ इच अदर, देर इज नो इंटरॅक्शन बिटवीन देम, राईट. दिस इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम व्हॉट, फ्रॉम आयडियालिटी दॅट देअर शुडंट बी एनी काइंड ऑफ इंटरॅक्शन इफ आय टेक एनी मॉलिक्युल. ठीक आहे, ह्याच्यावर मी विचार करतोय, थोडासा बोलतो त्याच्याबद्दल, तर त्याला मी आता ब्ल्यू कलर केला. ठीक आहे, तर इफ यू आर टॉकिंग अबाउट धिस मॉलिक्युल देन देअर शुडंट बी एनी काइंड ऑफ इंटरॅक्शन विथ अदर एंटिटीज. ह्या ज्याला सराउंड करणारे आहेत, सराउंड करणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांचं आणि आपला जो काही आपण बोलतोय त्या मॉलिक्युलचं, देअर शुडंट बी एनी रिलेशन, राईट, और देअर शुडंट बी एनी काइंड ऑफ इंटरॅक्शन. जे इंटरॅक्शन बद्दल बोलतोय आपण, इंटरॅक्शन नसणार आहे इन आयडियालिटी, बट इन रियालिटी दॅट इज नॉट द केस. इन रियालिटी देअर इज सम इंटरॅक्शन, देअर इज सम इंटरॅक्शन. नाऊ धिस इंटरॅक्शन इज नॉट जस्ट अट्रॅक्टिव्ह बट दॅट कॅन बी रिपल्सिव्ह एज वेल. ते दोन्ही टाईपचं असू शकतं, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन और रिपल्सिव्ह इंटरॅक्शन. सर म्हणजे काय अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, तर ह्या मॉलिक्युल, हे जे बाकीचे मॉलिक्युल, आपला हा मॉलिक्युल जो आहे तो रँडम मोशन मध्ये, बघा इथे आपण आता तेवढ्याबद्दल बोलू. ठीक आहे, आपला एक पर्टिक्युलर मॉलिक्युल आहे ब्ल्यू वाला, हा काय रे, हा रँडम मोशन मध्ये आहे की नाही, येस ऑर नो, दिस इज इन रँडम मोशन. तो हा ट्रॅव्हल करतोय, दिस विल ट्राय टू ट्रॅव्हल, ट्रॅव्हल करतो म्हणजे इट इज समहाउ इट इज गोइंग टू कोलाइड, हे इथे जाऊन काय करणार आहे, तर हीट करणार आहे, राईट, इट इज गोइंग टू हीट समवेअर देअर. बट इन रियालिटी व्हॉट हॅपन्स, जे याच्या सराउंडिंग मधले मॉलिक्युल्स आहेत, सराउंडिंग मध्ये मॉलिक्युल्स, ते काय करतात रे, त्याला पुल करायचं ट्राय करणार, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतील, इफ देर आर सम अट्रॅक्टिव्ह फोर्सेस व्हॉट दे विल डू, दे विल ट्राय टू पुल इट, येस ऑर नो.
तर बघा हा जातोय इकडे, त्याला इकडून पुल केलं जाते. म्हणजे बघा तुमचा फ्रेंड चाललाय एका डिरेक्शन मध्ये, तुम्ही त्याला ओढताय दुसऱ्या डिरेक्शन मध्ये जायला, तो त्या डिरेक्शन मध्ये त्या स्पीडने जाऊ शकेल का ज्या डिरेक्शन मध्ये चाललाय त्या डिरेक्शन मध्ये? नाही. त्यामुळे काय होणार आहे, जे जाऊन इथे हिटअप झालं पाहिजे. बघा मारा मस्ती झालेली असते दोन फ्रेंड्स मध्ये झालेली असते, तेव्हा तुम्ही काय करता, एकेकाला पकडून धरता, ते तिकडे एकाला पकडून धरलं, इकडे एकाला पकडून धरलं, अँड बिकॉज ऑफ दॅट काय होतं, ते मारूच नाही शकत एकमेकांना. येस ऑर नो? ते मारू शकतात. त्यामुळे इमॅजिन द सिनॅरिओ की दोन तुमच्या मित्रांमध्ये मारामारी झाली, काहीतरी काहीतरी झालं त्यांचं रिझन, आणि मग तुम्ही त्यांना पकडून धरले. आता पकडून धरल्यामुळे काय होणार आहे, त्यांच्यामध्ये फाईट होणार आहे की नाही होणार आहे? काय होणार? नाही होणार ना. जी काय होते ती कमी होणार. जे एकमेकांना मारायचं ते मारणं होणारच नाही. बेसिकली आपला पण मॉलिक्युल जो आहे तो काय होणार आहे, मारामारी नाही करत आहे, बट इट इज गोइंग टू कोलाइड हिअर. तो काय होणार आहे, इट इज गोइंग टू कोलाइड हिअर, बट सिन्स देअर इज सम पुल फ्रॉम धिस साइड, ह्या साईडने काहीतरी थोडाफार पुल आहे, त्याला पकडलं जाते. बिकॉज ऑफ दॅट काय होईल, ज्या फोर्सने तो हिट झाला पाहिजे त्या फोर्सने हिट होईल का तो? नाही होणार. तो काय होणार आहे, त्याच्यापेक्षा थोड्या कमी ह्याने होईल. अँड सिन्स देर इज लेस फोर्स, लेस फोर्स आहे बट ऑब्विस आहे लेस प्रेशर अप्लाय झालं असेल, राईट? येस ऑर नो? येस. ना हे जर झालं अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बद्दल की बाबा अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत तर असं होईल, देअर कॅन बी रिपल्सिव्ह फोर्सेस एज वेल. बघा दोन मॉलिक्युल्स जेव्हा एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत, दोन मॉलिक्युल्स आहेत आपले, बघा मॉलिक्युल्सच्या बाहेर काय असतं सराउंडिंग मध्ये, ऍटमच्या बाहेर काय असतं, व्हॉट इज आउटसाइड ऍटमचा सराउंडिंग काय असतं, काय प्रेझेंट आहे, कसा असतो ऍटम, ऍटमचं स्ट्रक्चर काय असतं? लाईक देर इज समवेअर देर इज न्यूक्लियस, त्याच्या सराउंडिंग मध्ये काय आहे, देर आर इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स, देर आर इलेक्ट्रॉन्स. सो आता जेव्हा समजा दोन मॉलिक्युल्स आपण घेतले, ते एकत्र येणार आहेत, पहिल्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण येणार आहे त्यांच्या? इलेक्ट्रॉन्स येतील. इलेक्ट्रॉन्स येतील. नाव इलेक्ट्रॉन्स डू ह्याचे इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, आपला ए आहे आणि आपल्याकडे बी आहे. नाव ह्यातल्या ए चे आणि बी चे इलेक्ट्रॉन्स विल हॅव सेम चार्ज ऑर डिफरंट चार्ज? डिफरंट चार्ज. सेम चार्ज ना. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन आहेत, कोणाचे पण असू देत इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन तर इलेक्ट्रॉन असतो की नाही. तुझ्याकडची डेअरी मिल्क अशी, ती तुझ्याकडची डेअरी मिल्क आणि लेट्स से गायत्रीकडची डेअरी मिल्क, दोघांची डेअरी मिल्क वेगवेगळी असणार आहे का? डेअरी मिल्क तो डेअरी मिल्क होत आहे ना, मिठाई लागणे वाला आहे की असं होईल की तिच्या गजू तिखट लागेल, तुझ्या गजू गोड लागेल, असं काही असतं का? इफेक्टिव्ह थोडी म्हणतोय, आय एम नॉट टॉकिंग अबाउट इफेक्टिव्ह चार्ज, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट इलेक्ट्रॉन का चार्ज. विल दॅट इलेक्ट्रॉन हॅव निगेटिव्ह चार्ज, बोथ इलेक्ट्रॉन विल हॅव निगेटिव्ह चार्ज, की असं होईल की बाबा ए चा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे आणि बी चा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन आहे, असं काही असेल का? बोथ विल हॅव सेम चार्ज, राईट, सेम टाईप ऑफ चार्ज, ठीक आहे, सेम चार्ज, सेम टाईप, टाईप तरी सेम असेल ना. Now what we know about same and opposite, what happens with opposite charges and what happens with same charges? Opposite attract, like repel. Like repel, right? So here what we will expect, the molecule, two molecules wale ekdam jawal ta kay honar hai, because of that electron electron interaction tyachyamade kay honar hai, there will be some kind of repulsion, repulsion honar hai, and because of that kay hoile baga na, ithe samjha there is interaction at this particular point, त्यांचं इंटरॅक्शन होत आहे. आता इथे त्यांच्यात जर रिपल्शन झालं तर हा जो मॉलिक्युल इकडे चाललाय तो काय होईल, अजून जास्त स्पीडने जाईल, त्याला बूस्ट भेटेल, बूस्ट मिळेल, अँड बिकॉज ऑफ दॅट काय होणार आहे, फोर्स इन्क्रीज होईल, फोर्स इन्क्रीज झालं तर काय होईल, प्रेशर पण इन्क्रीज होईल, राईट? आता हे जे असतात ना अट्रॅक्टिव्ह फोर्सेस रिपल्सिव्ह फोर्सेस, प्रत्येकही प्रत्येक ठिकाणी एक्झिस्ट करणार, काही मध्ये कमी असतात, काही मध्ये जास्त असतात, अट्रॅक्टिव्ह जास्त असतील, रिपल्सिव्ह कमी असतील, और वाईस वर्सा, रिपल्सिव्ह जास्त, अट्रॅक्टिव्ह कमी, और बोथ सेम, काहीही असू शकतो. And because of such interactions, since there are some interactions, since there is an interaction, the actual force that or actual pressure, ideally the expected pressure ahe na, tes exist karat nahi, tyachya avaji there is some different existence, the pressure je expected ahe tyachya peksha kai tari vegas pressure apply hota, ani mag te je kai pressure hota in reality je pressure apply honar ahe, that will be n square a upon v square. Okay.
दिस विल बी माय रियल मतलब प्रेशर कुठून आलं. येस डेरिवेशन अगेन वी आर नॉट इंटरेस्टेड, वी आर लर्निंग केमिस्ट्री, सो वी आर ओनली इंटरेस्टेड बिहाइंड द केमिस्ट्री. डेरिवेशन वगैरे पार्ट जो आहे तो तुम्ही फिजिक्समध्येच लर्न करता, सो वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. बट वॉट वी आर इंटरेस्टेड की बाबा कुठून होतंय, का होतंय असं, तर ते का होतंय बिकॉज देर आर सम इंटरॅक्शन अँड बिकॉज ऑफ धिस इंटरॅक्शन द प्रेशर दॅट आयडियली एक्सपिरियन्स केलं गेलं पाहिजे ऑर एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच होतं अँड दॅट डिफरंट प्रेशर इज धिस which is P ideal, ideally expected pressure plus N square A by V square. Where N ka asna re, what will be N? Number of moles. Moles. V ka hai? What is V? Capital volume. V. Volume. And A is again your constant. Jo ki dependent hai, tumcha gas konta hai. So for each gas, you will have this A and B ka value. You will get these values. You will have these values. And from that, what equation we will get? Now instead of PV is equal to nRT, instead of PV is equal to nRT, what we get actual equation काय मिळतं आपल्याला, we get P plus n square A upon V square. Oh god, light गेला. कधी पण लाईन जातो राव. दोनच मिनिटात रिकनेक्ट करतोय, लाईट गेला माझ्या इथे. इतका वेळ रिकनेक्ट व्हायला, येस झालं. ओके, सो व्हॉट वी आर टॉकिंग दॅट ऍक्च्युअल मध्ये जे इक्वेशन होतं आपलं पी व्ही इज इक्वल टू एनआरटी, नाऊ दॅट चेंजेस टू पी प्लस एन स्क्वेअर ए अपॉन व्ही स्क्वेअर इन टू व्ही मायनस एन बी इक्वल्स टू एन आर टी. नाऊ धिस इज समथिंग कॉल्ड ॲज रिअल गॅस इक्वेशन. रियालिटीमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, वी आर गोइंग टू गेट समथिंग एल्स दॅन वॉट इज एक्सपेक्टेड. ऍक्च्युअल मध्ये जे एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा काहीतरी हे वेगळंच होतं. का होतं, व्हाय, बिकॉज फर्स्ट देअर इज सम इंटरॅक्शन, फर्स्ट दे डोंट हॅव निग्लिजिबल व्हॉल्यूम, दे विल हॅव सम व्हॉल्यूम, गॅसचं काहीतरी व्हॉल्यूम असणार आहे, दे विल हॅव सम आयडेंटिटी, ओन आयडेंटिटी. अँड सेकंडली काय असणार आहे, तर देर विल बी सम काइंड ऑफ इंटरॅक्शन. अँड बिकॉज ऑफ धिस टू थिंग आवर रियल गॅसेस बिहेव डिफरंटली. समजतंय का रे, कुछ समझ रहे हो? यस यस ओके. बघा आता आपल्याला अजून थोडे एक दोन ग्राफ लर्न करायचे. फर्स्ट ऑफ ऑल जो आपण आता लर्न केला की बाबा पीव्ही इज इक्वल टू एनआरटी गॅस ना. नाऊ इन आयडियल सिनॅरिओ बघा, आयडियल गॅसच्या कंडिशन मध्ये जर आपण इफ आय एम टेकिंग पीव्ही अपॉन एनआरटी, व्हॅल्यू काय बनेल रे, व्हॉट विल बी पीव्ही अपॉन एनआरटी? और बघा मी ग्राफ सांगतो तुम्हाला, पीव्ही अपॉन एनआरटी वर्सेस पी. जर मी ग्राफ ड्रॉ करतोय बघा, क्विकली मला सांगा इन चॅट बॉक्स की व्हॉट विल बी नेचर ऑफ लाईन. नेचर ऑफ लाईन सांगायचे, पीव्ही अपॉन एनआरटी वर्सेस पी व्हॉट विल बी द नेचर ऑफ लाईन फॉर धिस पर्टिक्युलर ग्राफ.
यस पटापट आंसर करा. पीव्ही बाय एनआरटी वर्सेस पी जर मी ग्राफ ड्रॉ करतोय तर नेचर काय एक्सपेक्टेड आहे. ओके वी हॅव आन्सर फ्रॉम रुचिता देन ईशान. करेक्ट है. कोणी काय बोललं? करेक्ट प्रथम. रुचिता तू तीन आन्सर केलेस, कोणतं कन्सिडर करू मी त्यातलं? येस गाईज, पीव्ही अपॉन एनआरटी वर्सेस पी काय नेचर असेल ग्राफचं एवढं सिम्पल क्वेश्चन विचारलंय. काय आन्सर? दोन तीन आन्सर येतात फक्त. चला पटापट सांगा काय असेल. धनश्री माईक ऑन कर. काय असेल, काय वाटतं तुला? पीव्ही अपॉन एनआरटी वर्सेस पी जर मी ड्रॉ करतोय तर काय काय करावं लागेल? हॅलो सर. येस ऍक्च्युली सर मला क्वेश्चन कळला नाही. तुला ग्राफ ड्रॉ करायचा आहे पीव्ही अपॉन एनआरटी वर्सेस पी. येस. तर मग व्हॉट यू एक्सपेक्ट, काय असेल लाईन जर मी ड्रॉ करायची ठरवली? यू विल हॅव व्हॅल्यूज आणि फॉर इच व्हॅल्यू ऑफ पी तुझ्याकडे पीव्ही बाय एनआरटी ची व्हॅल्यू असेल, कारण त्या त्या पीच्या नुसार व्ही ची व्हॅल्यू असेल, टी ची असेल, एनआर तर कॉन्स्टंट आहेत, सो त्यांच्या व्हॅल्यूज असतील. Now in that case, what you expect PV upon NRT versus P चा ग्राफ? तो इंक्रीज होईल, डिक्रीज होईल की काहीच होणार नाही? सर मला वाटतो तो इंक्रीज होईल. ओके ठीक. अँड व्हाय सो का? म्हणजे जर तू रिझन देऊ शकत असेल तर, कंपल्सरी नाही बट स्टील. बघ ह्या इक्वेशन वर फोकस कर. आता मी हे जर इकडे घेऊन गेलो, बघा पीव्ही जे आहे, पीव्ही हे एनआरटी जे आहे इक्वल साइनच्या राईट साइडला, ते जर मी लेफ्ट साइडला घेऊन गेलो तर काय होईल? ते डिवाइड मध्ये जाईल ना. डिवाइड मध्ये जाईल. सो पीव्ही अपॉन एनआरटी काय होणार आहे? इक्वल टू काय? इथे काय येईल मग? इथे काहीच नाही. मग काय येईल? इथे काय येऊ शकतो मग? काय वाटतं तुला काय येईल इथे? इथे सर झिरो येऊ शकतो. झिरो येईल बघ. शुअर? आर यू शुअर? येस गाईज एनीवन, इथे काय यायला पाहिजे रे मग? नो सर. बघा ना, पीव्ही इक्वल्स टू व्हॉट? इक्वल्स टू वन इंटू एनआरटी असं पण म्हणू शकतो की नाही? वन इंटू एनी नंबर इज सेम नंबर. So 1 into NRT, PV by NRT काय होणार आहे? 1 होणार आहे. दॅट एनी व्हॅल्यू ऑफ P आपल्याकडे काय मिळणार आहे? PV by NRT काय मिळणार आहे? 1. सो कॅन आय राईट धिस लाईन, अशी लिहू शकतो का पॅरल टू एक्स ऍक्सिस? येस सर. येस, विथ धिस व्हॅल्यू एज 1, राईट? ही असेल माझं नेचर पीव्ही अपॉन एनआरटी वर्सेस
पीच कधी इन आयडियल सिच्युएशन, आयडियल सिच्युएशन. बट इन रियालिटी, इन रियालिटी आता आपलं ऍक्च्युअल व्हॉल्यूम जे आहे ते तर काहीतरी वेगळंच आहे की नाही. एक्सपेक्टेड व्हॉल्यूम पेक्षा ते आपलं व्हॉल्यूम काय होतंय ते तर वेगळंच येते. रिअल व्हॉल्यूम जे आपण बघितलं ते तर काय वेगळंच येते. त्यामुळे मग त्या केसमध्ये विल वी एक्सपेक्ट धिस पीव्ही इक्वल टू पीव्ही अपॉन एनआरटी इक्वल टू वन, आपण एक्सपेक्ट करू शकतो का? No, we won't expect that, but instead of that, we get some different values. आता चेंज कोणामुळे होतोय? चेंज कुठे होतोय? व्हॉल्यूम मध्ये होणार आहे ना. व्हॉल्यूम, रिअल व्हॉल्यूम तर काहीतरी वेगळंच असणार आहे. आर एन इज कॉन्स्टंट, आर इज कॉन्स्टंट, टी इज कॉन्स्टंट, पी इज अगेन कॉन्स्टंट. पी कॉन्स्टंट म्हणजे पी दोन्ही केसमध्ये सेमच घेणार ना आपण. रिअल गॅस आणि आयडियल गॅसवर जे काही प्रेशरची व्हॅल्यू घेऊ ती पण सेमच घेऊ. तर इन दॅट केस जर आपण इथे ड्रॉ काय घेऊ तर ऍक्च्युअल मध्ये आपण ड्रॉ काय करणार आहोत, जे डिफरंट सिनॅरिओज मध्ये ड्रॉ करणार आहोत, दॅट आय विल ड्रॉ एज व्ही रिअल अपॉन व्ही आयडियल. जस ऑन करू का असंच, हेच ड्रॉ करेन ना मी. बघा आयडियल गॅस साठी काय असेल रे, व्ही रिअल ची व्हॅल्यू काय असेल फॉर आयडियल गॅस? फॉर आयडियल गॅसेस व्ही रिअल ची व्हॅल्यू काय असेल? व्ही आयडियल, व्हॅल्यू ऑफ व्ही रिअल काय असणार रे आयडियल गॅस साठी? अरे हे असंच असेल ना फॉर आयडियल गॅस, काही वेगळं असेल. व्ही रिअल की व्हॅल्यू फॉर आयडियल गॅस क्या होगी भाई, बोलो क्या काय चालू आहे, काय येईल व्हॅल्यू? हीच राहणार ना रे, आयडियल गॅस विल बी व्ही रिअल का? आयडियल गॅस का व्हॉल्यूम क्या होगा? जो आयडियल व्हॉल्यूम होता है वही होगा ना या डिफरेंट आएगा? सेम येणार ना रे. मग व्ही रिअल इक्वल टू व्ही आयडियल असेल ना. इन दॅट केस ही व्हॅल्यू काय होईल? दिस व्हॅल्यू विल बिकम वन. बट ही बाकीच्या केसमध्ये काय असणार आहे रे? दॅट विल बी टोटली डिफरंट. इन रिअल गॅसेस दिस इज नॉट द सिच्युएशन. व्ही रिअल इज नॉट इक्वल टू व्ही आयडियल. त्या केसमध्ये व्हॉट वी विल एक्सपेक्ट, जर व्हॉल्यूम व्ही रिअल इज ग्रेटर दॅन व्ही आयडियल, आपण हा रेशो काय एक्सपेक्ट करू शकतो? हा रेशोची व्हॅल्यू काय असेल? जर व्ही रिअल व्ही आयडियल पेक्षा जास्त आहे देन व्ही रिअल अपॉन व्ही आयडियल काय असेल? व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ दॅट? आपण विचारूया कोणतरी. जयंत, रोल नंबर 19. तुम्हाला हे माहिती आहे ना, जर माईक ऑन नाही केला तर तुम्हाला अब्सेंट मार्क करायचे. ग्रुप लीडर्स तुम्हाला माहिती आहे ना हे? अरे ग्रुप लीडर्स ने तरी सांगा माईक ऑन करून, माहिती आहे की नाही माहिती? सर. सो हा 19 रोल नंबर अब्सेंट मार्क. श्रेया, रोल नंबर 34. Yes. So V real, if V real is greater than V ideal, then what you expect this value? V real upon V ideal. Kya expect karte? Will that be greater than 1 or less than 1 or equal to 1? You have 3 options. A, B, C. Or D. None of above. Greater than 1. Less than 1, equal to 1, or none of them. Kaya sir, if V real is greater than V ideal, what will be the value of V real upon V ideal? Kaya sir? Equal to 1 कधी येईल? No, greater than 1.
इक्वल टू वन कधी असेल? थांब, इक्वल टू वन आपण विचारूया, कोणा विचारूया? लेट्स आस्क जान्हवी. जान्हवी, व्हेन इट विल बी इक्वल टू वन? वैष्णवी, वैष्णवीच आहे ना लीडर, अब्सेंट मार्क कर. कुशल, व्हेन इट विल बी इक्वल टू वन? इक्वल टू वन कधी येणार आहे? पियुष सांग सर, जेव्हा दोघं व्हॉल्युम इक्वल असेल, व्ही रियल इक्वल टू व्ही आयडियल. व्ही रियल इक्वल टू व्ही आयडियल, राईट? व्हेन व्ही रियल इज ग्रेटर than V ideal, what we will expect? That value is greater than 1. And if V real is less than V ideal, what we will expect? That value is less than 1. Yes or no? Now, apply reality manager gas asat na. With this increasing pressure, apply the expected kaya hai ki volume decrease hona rahe. Decrease to hota, but mag te ideally je uda zahala pae je, te uda soi asana hai. Sometimes it will be greater than that. Sometimes it will be less than that. हे असं काही ना काहीतरी कमी जास्त असू शकतं. नो, बिकॉज ऑफ दॅट, बिकॉज ऑफ दॅट ऍक्च्युअली एक्सपेक्टेड काय, एक्सपेक्टेड काय आहे आयडियल गॅसमध्ये? की ही स्ट्रेट लाईन मिळावी विथ स्लोप 1. बट इन रियालिटी वॉट वी फाईंड दॅट इन फ्यू गॅसेस, जसं की आपल्याकडे आहे हायड्रोजन, ठीक आहे, हायड्रोजन गॅस आहे, ज्याच्यामध्ये ही कीप ऑन इन्क्रीजिंग दिस व्हॅल्यू, कीप ऑन इन्क्रीजिंग दॅट, विच मीन्स, इट मीन्स वॉट? That hydrogen ka volume will always be greater than ideal ka volume. Je ideally expected volume ahe tyachya peksha te kay asnar ahe, pratyek veli te jastach asnar ahe. Whereas in few of the gases, for example oxygen, to oxygen madhe what we expect such line where it first decreases and then increases, first decreases then increases. Same we can expect in, let's say, methane. Methane madhe pan asa trend kay tari asto, somewhere like this. मिथेन मध्ये पण व्हॉट वी एक्सपेक्ट, दॅट इट विल फर्स्ट डिक्रीज अँड देन इन्क्रीज. रियालिटी मध्ये जे एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा हे टोटली डिफरंट जातं. हे हा जो काही प्लॉट आहे तो प्लॉट आहे आपला कंप्रेसिबिलिटी फॅक्टरचा. मला काय म्हणतो आपण, कंप्रेसिबिलिटी फॅक्टर, की किती कंप्रेस होणार आहे आपला गॅस इन कंपॅरिझन विथ आयडियल गॅस. आपल्या रिअल गॅसचं काय सिनेरिओ होतोय? कंप्रेसिबिलिटी फॅक्टर झेड. If it is greater than 1, if Z is greater than 1, which means what? That your V real will always be greater than V ideal. If greater than 1 asal ta ka asnar ahe, V real will always be greater than V ideal. Whereas if Z is less than 1, manje ka asnar ahe tya scenario la, your real gas ka volume will be less than ideal gas ka volume. Maga samajhtoy ka MCQ cha question yenar ahe tumhala? कंप्रेसिबिलिटी फॅक्टर वरून समजतंय का हा पॉइंट? आलाय का लक्षात? येस सर. येस, ओके. अँड इफ झेड इज इक्वल टू 1 काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ रियल गॅस इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस. व्हॉल्यूम ऑफ रियल गॅस इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस, ओके. जर आपण बघूया एखादा एखादा दुसरा क्वेश्चन फ्रॉम युअर टेक्स्ट बुक आहे का बेस्ड ऑन दॅट? काय आलं? देर इज दिस कंप्रेसिबिलिटी फॅक्टर विच इज व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. हे कुठून आलं? बघा हे बघा, हा जो हे जे केलं होतं ना पी व्ही बाय एन आर टी, तर त्यातलं हे पी एन आर टी हे तर ह्या तर गोष्टी अशा ज्या फिक्स आहेत, दीज आर द फिक्स व्हॅल्यू. सो चेंज कशामध्ये असणार आहे? तर त्या व्ही मध्ये असणार, व्हॉल्यूम व्हॉल्यूम मध्ये चेंज असणार आहे. हे जे व्ही रियल वर्सेस व्ही आयडियल जे असतं, आयडियली एक्सपेक्टेड जे व्हॉल्यूम आहे त्याच्यापेक्षा जो काही चेंज आहे, दॅट इज माय कंप्रेसिबिलिटी फॅक्टर, दॅट कॅन बी ग्रेटर दॅन वन ऑर लेस दॅन वन. नाउ फ्रॉम दॅट व्हॅल्यू, फ्रॉम झेड व्हॅल्यू, यू शुड बी एबल टू फाइंड द रियल व्हॅल्यू, रियल गॅस का व्हॅल्यू. असं कसं फाईंड करायचं? बघा रे, जर मी तुम्हाला
ओके क्वेश्चन देऊया आपण. चला झेड आहे, वी हॅव झेड कंप्रेसिबल फॅक्टर एज 1.1. ठीक आहे, दिस इज युअर झेड. देन फाइंड द काय म्हणजे फाइंड द वॉल्यूम ऑफ गॅस ऍट 1 bar pressure pressure present at 27 degrees Celsius with 1 mole entity. क्वांटिटी एंटिटी वॉट एव्हर. बघा तुमच्याकडे झेड व्हॅल्यू आहे, त्यांनी तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड करायचे. इफ गॅस इज प्रेझेंट ऍट 1 bar प्रेशर अँड 27 degrees Celsius. मला वाटतं हा आपण एकत्र सोडवूया पहिला आणि मग सेकंड वन तुम्ही ट्राय करा. ओके लेट्स ट्राय टू सॉल्व इट ऑल टुगेदर. काय करावं लागेल पहिलं, काय करावं लागेल मला, एनीवन कोणी पण सांगा काय करावं लागेल. फर्स्ट स्टेप विल बी, व्हॉट विल बी माय फर्स्ट स्टेप? येस ओम, करेक्ट, व्हेरी गुड. ओमने एक छान ऑब्झर्वेशन केलंय, जेव्हा हे इथे एकमेकांना इंटरसेक्ट करते, सो ऍट धिस पर्टिक्युलर पॉइंट, ऍट धिस पर्टिक्युलर पॉइंट व्हॉट इज हॅपनिंग, दॅट युअर व्ही आयडियल is reaching medial. Yes, true that. Very good. Yes, asnar aahe na. Aaple real gases pan ideally behave karnar aahet. But te kadhi behave kartil? So not on complete range, but at particular values of pressure, particular values of temperature. So ya values jo fix astil na, ta tyaaj particular values la ya aaple je graph aahet te match karnar aahet. Okay. Baga re ite pahila kay karayche aapala? Pahila ta aapala ghyayche aahe aapla normal formula PV is equal to nRT. ठीक आहे, त्याला जर रिअरेंज केलं तर हे काय रे आयडियल आहे की नाही, व्ही आयडियल आहे विच इज एन आर टी अपॉन पी. आता ह्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काय तुम्ही व्ही आयडियल ची व्हॅल्यू फाइंड करू शकता का? इज इट पॉसिबल टू फाइंड व्ही आयडियल का व्हॅल्यू फ्रॉम धिस फॉर्म्युला? येस ऑर नो, मिळेल की नाही? येस. बघा आता एन ची व्हॅल्यू काय, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एन? 1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आर? 8.314. घेतली की प्रेशर कशामध्ये पास्कल मध्ये. ओके सो प्रेशर सांगा मग किती येते पास्कल मध्ये? 10^5 पास्कल. व्हेरी गुड, 1 bar इज नथिंग बट 10^5 पास्कल, दॅट वी नो राईट. नाव टेम्परेचर किती? 300 केल्विन. 10 degrees Celsius मध्ये कधीच घ्यायचं नाही, कायम घ्यायचे 300 मध्ये. ना इफ यू सॉल्व दिस, मला मिळेल काय आयडियल गॅसचे आयडियल व्हॉल्यूम? आयडियल व्हॉल्यूम मिळेल का? येस मिळेल ना रे. किती येईल आन्सर? 2494.2 × 10^-9. किती? 2494.2. आवाज खूपच कमी येतोय रे. 2494.2. 2494.2 एवढे येते? येस सर. 10^-5. अरे मग रिअरेंज करा की त्याला जरा. इट विल बी 2.494 × 10^-2. येस होईल ना, असं येईल का? युनिट, व्हॉट विल बी युनिट? काय काय मीटर क्यूब ना रे, मीटर क्यूब. आर जेव्हा 8.314 घेतो तेव्हा प्रेशर इन पास्कल, व्हॉल्यूम इन मीटर क्यूब.
आर जेव्हा 0.082 घेणार आहे प्रेशर इन वॉल्यूम इन थांब आम्ही विचारतोय कोणाला विचारूया नेहा रोल नंबर 14 इफ आय टेक आर का व्हॅल्यू 0.082 देन प्रेशर का युनिट क्या होगा व्हॉट विल बी युनिट ऑफ प्रेशर इन बार इन बार नाही संपदा रोल नंबर 21 संपदा If I take R का value 0.082, what will be unit of pressure? Hello. Hi. Sir, bar मध्ये असतो. Pranav, roll number 40. If I take 0.082, what will be unit of pressure? प्रणव तू प्रेझेंट आहे का असेल तर हँड रेज कर पटकन ओके चला आपण यांच्या घरी कॉल करू आपण गायत्री प्रेशर का युनिट वॉल्यूम का युनिट क्या होगा फॉर 0.082 ओके सांग ओम सांग प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये असेल येस आणि व्हॉल्यूम लिटर मध्ये राईट प्रेशर इज इन ॲटमॉस्फिअर अँड नॉट इन बार बार मध्ये नाही ॲटमॉस्फिअर मध्ये घ्यायचं बिकॉज युनिटच ते बनतं ना रे याचं युनिट बघा लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन दिस इज युअर युनिट सो प्रेशर इज इन ॲटमॉस्फिअर अँड व्हॉल्यूम इज इन लिटर लिटरला आपण डीएम क्यूब पण म्हणू शकतो ओके And whereas if you are taking 8.314, then it is Pascal mein pressure and volume is in SI, volume is in meter cube. Now you got value of V ideal. Dhala ka rehe answer miya laga. Is this my answer? Yes. Hey answer. No, this is not our answer. Apna volume find ka chahiye real gas. Right. So taya case mein apna kya karoge ke we have to use this. Now what is Z? Z is nothing but V real अपॉन व्ही आयडियल हे तर तू आयडियल गॅसचं फॉर्म केलं ना आपल्याला रिअल गॅसचा डिफाईन करायचंय जे हा जो गॅस आहे पर्टिक्युलर हा रिअल गॅस आहे एक्झिस्ट करतोय हा कोणता तरी गॅस आहे ठीक आहे सो त्या केसमध्ये दिस इज नॉट युअर फायनल आन्सर हे तू व्ही आयडियल मिळा आहे अभि व्हॉट वी हॅव टू फाइंड वी हॅव टू फाइंड व्ही रिअल व्ही रिअल विल बी झेड व्ही आयडियल यू हॅव व्ही आयडियल का व्हॅल्यू यू हॅव झेड का व्हॅल्यू 1.1 इंटू 2.49 ला मी 2.5 कन्सिडर करून टाकतो आता 2.5 into 10 raised to minus 2 meter cube. Now this will give me my real volume. जे काही real मध्ये exist करणार आहे त्याची value. ती मिळणार आहे इथून. ठीक आहे. हे solve केलं तर answer किती येते रे? 2.75 into 10 raised to minus 2 meter cube. Now this is my actual volume. Ideally expected हे आहे but In reality, this is my volume. Okay. एक try करणार का question same type मध्ये same as type सगळं same करायचं. चला पटकन solve करा. आणि तोपर्यंत मी तिघांची नावं घेतो. त्या तिघांनी काय करायचं पटकन मला WhatsApp ला त्यांच्या notes send करायच्या आहेत अच्छा. question आहे. थोडस डोकं लावा काय सांगितलंय
एसटीपी कोल्ड कंडीशन है ना? हाँ एसटीपी कोल्ड कंडीशन है ना? ओल्ड 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 म्हणजे ते न्यू मध्ये थोडा चेंज झाला आहे. ओल्ड म्हणजे आपल्याला तुम्हाला माहित असलेली वन एटमॉस्फियर प्रेशर. एसटीपी कंडिशन जी तुम्हाला माहिती आहे ती घ्या. इफ झेड इज 0.9. ओके नाउ यू हॅव व्हॅल्यूज. चला पटकन विचारूया आपण. लेट्स आस्क कोण होता पहिला? तर प्रणव प्रणव शिंदे होता. दॅट इज वन. नेक्स्ट वन. ओके OTT. मला आत्ता अटेंडन्स पाहिजे. आत्ता जो आत्ताची कंडिशन आहे ना, प्रत्येक ग्रुपचा आत्ताच अटेंडन्स करा. ह्यांनी ज्यांनी रोल नंबर नाही टाकलेत, अथर्व, गायत्री, मयुरेश, प्रणव, प्रार्थना, तुम्ही पटकन तुमचे रोल नंबर टाका. अथर्व, गायत्री, मयुरेश, प्रणव आणि प्रार्थना. थोडं पटकन टाका सो दॅट आपल्याला सिक्वेन्स चेक करता येईल. ओके वन सेकंड रोल नंबर टू. फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन. त्यांच्यापैकी कोणी रिझन जर सांगितले असतील ग्रुप लिडर्सला तर आणि मला सांगा काय फक्त. हे आदित्य, अथर्व, मयुरेश, प्रणव रोल नंबर आहेत का तुमच्याकडे? मयुरेश तुझ्या नोट सेंड कर पटकन. 40 रोल नंबर. प्रणव शिंदे नोट सेंड कर व्हॉट्सअपला. आत्ता लगेच करायचे काय? आत्ताच्या आजच्या नोट्स फक्त फोटो सेंड करायचे पटकन. Then Mayuresh, one other video happened. Vedant, 29. सर हर्षल आणि अथर्वचं रिझन त्यांनी सांगितलं ऍबसेंट आहेत म्हणून. रोल नंबर सांगा. रोल नंबर 51 आणि 55. काय का 51 आणि 55? हर्षलची इलेक्ट्रिसिटी नाहीये आणि ते अथर्व आहे ना तो ह्याला एलसी घ्यायला गेला स्कूलमध्ये. रिझल्ट आणि एलसी. आता कोणतं स्कूल चालू आहे पण सकाळी बोलत असतो ना. अथर्व सरनेम काय त्याचं? अथर्व कांसे. कांसे जे काय 55 ना. ठीक आहे आपण विचारू तरी पण कॉल करू. सर मी पण आहे. माझं नेटवर्क सर इकडे नेटवर्क कनेक्शनचा प्रॉब्लेम असतो. सारखं डिस्कनेक्ट होत आहे. ओके रोल नंबर 18. येस हां अंजली आन्सर पण करते सो ठीक आहे. सर येस रोल नंबर 33 आणि 36 पण रिझल्ट घ्यायला गेलेत. नाव काय त्यांची? थांबा सर सांगते.
प्रथमेश एसटीपी कंडिशन दिली आहे सो फ्रॉम दॅट यू मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज द टेम्परेचर का व्हॅल्यू सर आदित्य आणि अथर्व आदित्य आणि अथर्व आणि सर 32 म्हणला की तो इंटिग्रेटेड बॅच जॉईन करणार आहे आजपासून जयेश का हो सर ओके हा तो आहे इंटिग्रेटेड सर तिने आणखी रोल नंबर म्हणते की त्याला नेटवर्क इश्यू आहे कोण नाव काय जयंत जयंत हाँ जय जयंतला आताच क्वेश्चन विचारलं ना रिप्लाय केला होता का नाही केलं ना ठीक आहे आपण करू कॉल करू त्यांना मी बोलतो यांच्याशी बाकीच्यांचे कॉल आपण मॅम ना करायला देऊ यांच्याशी मी बोलतो ठीक आहे जयंत 19 रोल नंबर आहे ना आणि सर 53 पण काजलने रिझन सांगितलंय तिचं वायफाय कनेक्शन हे बंद झालंय काय ते ओके सर 48 नी पण सांगितलं काय नेटच गेलं सर हा सर इंटरनेट कनेक्शन काय इलेक्ट्रिसिटी नाहीये तिच्या इथे कोण नाव काय सर नाव काय एक सेकंद सर वैष्णवी ओके अरे आदित्य मग तू रिनेंटर का ना स्वतःचा रोल नंबर टाकायचा आहे तुम्हाला 66 रोल नंबर मेन्शन करा रिनेम करा स्वतःला आणि रोल नंबर टाका मयुरेश तुला रोल नंबर नाही दिलाय का ओके किचनने केलंच आहे अरे हे स्टुडंट्स तुम्हाला तुमच्या नोट्स सेंड करायचे आहेत पटकन प्रणव शिंदे मयुरेश वेदांत आणि जयंत आता लगेच सेंड करायचे प्रणव ओके ठीक आहे बघू येतील त्यांचे रिप्लाय आपण कॉल करायला लावतो या सगळ्यांना सर आता 49 पण मेसेज केला काय पॉवर कट ऑफ पॉवर कट ऑफ सगळ्यांकडे पॉवर कट ऑफ होतोय सर मी रोल नंबर 6 नी पुष्पक सरांना असा इन्फॉर्म केलं होतं आधी काय रोल नंबर 6 आहे सर सर आज स्कूलमध्ये एलसी आणि मार्कशीट भेटणार होती ना त्यामुळे मग अटेंड करता नाही आला स्कूलमध्ये होती ओके ठीक आहे बघा रे ह्याचं मी पटकन तुम्हाला सांगून टाकतो एसटीपी कंडिशन आपल्याला ओल यूज करायचे म्हणजे प्रेशर आहे तुमच्याकडे 1 atmosphere ठीक आहे टेम्परेचर आहे तुमच्याकडे किती असणार आहे व्हॅल्यूज घेऊन तुम्हाला फक्त व्हॉल्यूम फाइंड करायचं विच विल बी युअर व्ही आयडियल नाव दॅट जसं इथे फाइंड केलं होतं बघा वरच्या ह्याच्या फाइंड केलं होतं सेम वे फक्त व्ही आयडियल फाइंड करायचं वन्स यू गेट व्ही आयडियल का व्हॅल्यू यूज झेड झेड इंटू व्ही आयडियल विल गिव यू व्ही रियल का व्हॅल्यू ठीक आहे हे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून फायनल आन्सर कोणी काढलंय का स्टेप्स करून हो सर मी येस सर काय आलंय 1.98 इंटू 10^-2 1.98 इंटू 10^-2 सर माझं 2.07 आलंय 2.043 आलंय मीटर क्यूब असेल 2 liter आन्सर येईल त्याचं फायनल आन्सर 20 liter येईल ना येस सर 20.16 liter आला 20 liter अप्रॉक्सिमेटली 20 liter और मीटर क्यूब मध्ये जर काढलं असेल तर 2 × 10^-2 मीटर क्यूब दॅट विल बी युअर आन्सर मग ते जवळपास 2 च्या जवळपास जे काही असेल दॅट विल बी युअर करेक्ट आन्सर ठीक आहे चला एंड करूया आपण तुमचं फिजिक्स लेक्चर चालू आहे अँड बघू आपण यांचं काय करायचं आता बाय बाय ओके बाय सर